तर या ऐकूयात पुन्हा एकदा आपण सागर माळी यांना. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद समीर. साईनाथ आणि अक्षय ही जोडी, यस जी गाडी आहे मला वाटते मेहंदी कलरची अर्टिगा आहे, काच कदाचित चमकत असेल. अर्टिगा जी आहे ओके पंच, यस थँक यू. आपण जाऊया पुन्हा एकदा या मॅच कडे जो सामना सुरू होतोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जानो स्पोर्ट्स इताडे विरुद्ध आई गावदेवी बापगाव या दोन संघा दरम्यान, आई गावदेवी बापगाव संघ नाणेफेकचा कल जिंकला होता आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे जानो स्पोर्ट्स इताडे या संघाला. आदरणीय सन्माननीय रामकृष्णजी काकडे यांना विनंती असेल मंचावरती आपण येऊन असं असतं व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतोय आयोजकांच्या वतीनं. तर इकडचे जे ग्रामस्थ आहेत, जे आमचे पाहुणे आहेत, जे आमचे ज्येष्ठ खेळाडू आहेत, ते जर इतरत्र कुठे बसले असतील तर त्यांना विनंती असेल सन्माननीय आयोजकांच्या मार्फत त्यांनी मान्यवर कक्षामध्ये येऊन बसा. मी पुन्हा एकदा विनंती करतोय जे अर्टिगा आय थिंक वॅगनर आहे का तिकडे, ज्या तीन ते चार गाड्या त्या जेणेकरून खेळाडूंना त्रास होणार नाही अशा पद्धतीने ठेवा, कारण की अजून सुद्धा काच चमकते. आमचे पंच या ठिकाणी वारंवार इशारा करतायत. तुमच्या ज्या गाड्या आहेत त्या सावलीमध्ये लावा जेणेकरून कुठल्या प्रेक्षकांच्या डोळ्यावरती त्या रिफ्लेक्ट होणार. सूर्यकिरण जे परावर्तित होत आहे ते नक्कीच डोळ्यावरती येत आहे, त्यामुळे थोडासा त्रास होतो. कधी कधी कुणाला डोकं दुखण्याचा सुद्धा त्रास या अशा काच चमकल्यानं होत असतो मित्रांनो. तर अजून सुद्धा गाडी चमकते मला वाटतंय. वॅगनर, अजून एक वॅगनर त्या ठिकाणी उभी आहे, अजून एक वॅगनर त्या ठिकाणी उभी आहे. ज्या कोणी प्रेक्षकांची असेल किंवा आमच्या सन्मान्य मान्यवरांची असेल ती गाडी आपण तिकडनं थोडीशी साईडला करा किंवा मग फिरवून उलट्या दिशेनं लावा. तर यस जे आयोजक आहेत त्यांना सुद्धा विनंती असेल, ज्या कोणाच्या गाड्या असतील त्या गाड्या सुद्धा तिकडनं तुमच्या ओळखीच्या असतील मित्रांनो त्यांना. तर इतरत्र असतील प्रेक्षक आदरणीय सन्मान्य मान्यवर या स्पर्धेचे जे आपल्याला येताना दिसतील. आपण जाऊया पुन्हा एकदा समीर या ठिकाणी पहिल्या दिवसापासून धावता वळणावर पोहोचवतोय. मान्यवरांची ओळख नक्कीच त्याला अचूकतीने आहे. यस समीर. निश्चितच धन्यवाद सागर माळी. तर या ठिकाणी शुभाग मार्गाला आहे माननीय श्री रघुनाथ सीताराम पाटील, माजी सरपंच कुकसे व शिवसेना विभाग प्रमुख कुकसे यांचं मनपूर्वक सस्नेह हार्दिक असं स्वागत असेल स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2022 मध्ये. आणि त्यांच्या समवेतच आपण पाहतोय माननीय श्री एकनाथ देऊ पाटील माजी सभापती आणि पंचायत समिती सदस्य कुकसे निश्चितच यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. साईनाथजी पाटील उद्योगपती कुकसे आपण आपलं देखील या स्पर्धेमध्ये मी मनापासून मनाच्या अंतकरणातून सहर्ष स्वागत करेन. हे पाहतायत आपण तमाम मान्यवर पाहुणे आम्हाला या स्पर्धेसाठी जरूर लाभलेले आहेत. या स्पर्धेला भेट देण्यासाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती आम्हाला पाहायला मिळते असे माननीय श्री रघुनाथ सीताराम पाटील माजी सरपंच कुकसे शिवसेना विभाग प्रमुख कुकसे त्यांच्या समवेत माननीय श्री एकनाथ देऊ पाटील माजी सभापती, पंचायत समिती सदस्य कुकसे आणि माननीय श्री साईनाथ पाटील उद्योगपती कुकसे यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम वेलकम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. सन्मान्य व्यक्तिमत्व आपण बघतोय या ठिकाणी उपस्थित झालेले सन्मान्य मान्यवर तिन्ही मान्यवरांचे विद्यमान मान्यवर जे आमच्या या स्पर्धेला विद्यमान का तर या ठिकाणी नक्कीच ते आम्हाला या ठिकाणी आपण बघतोय आपला वेळ देतात. आदरणीय सन्मान्य मान्य श्री रघुनाथजी सीताराम पाटील माझे मान्य सरपंच कुकसे त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. शिवसेनेचे विभाग प्रमुख सुद्धा आहेत कुकसे या परिसरातील. त्यानंतर आदरणीय मान्य श्री एकनाथजी देव पाटील पंचायत समिती सदस्य माजी सभापती कुकसे यांचे सुद्धा सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच एकनाथजी आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. आणि मान्य श्री साईनाथजी पाटील उद्योगपती कुकसे
आम्ही सहर्ष स्वागत करतोय। आपण बघतोय मैदानाच्या आत मध्ये सामना सुरू होतोय तो म्हणजे जानू स्पोर्ट्स इताडे आणि आई गावदेवी बापगाव या दोन संघादरम्यान सामना सुरू होतोय। बापगाव संघ क्षेत्ररक्षण स्वीकारला होता नाणेफेकचा कल जिंकल्याच्या नंतर अतिशय सुरेख स्पर्धा आहे आणि उमसई आमले लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ओहो हा चंडू पहिला चंडू ऑफसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने अचूक सुरुवात केली पहिला चंडू निर्धाव टाकलाय आणि बापगाव संघाने मात्र आपला नाणं जे आहे ते कणकणीत आहे अशा पद्धतीने गोलंदाजावरती विश्वास ठेवला होता ओमकार याच्यावरती ओमकार याने मात्र सुरुवात ही चांगली केली राटामोड द विकेट ऑन साईडला हवेमध्ये चेंडू आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाही आहे कारण ते क्षेत्र खाली होतं फाईल क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आर पार सीमा पार आणि हा चौकार। सन्मान्य मान्यवरांचं दरम्यान ओमकार याच्यावरती आक्रमण केलंय हा चेंडू पुन्हा एकदा आशयापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय धाव फलक आपण पाहू शकतो की इथे मोठा धाव फलक रचण्याचा प्रयत्न केला जातोय आणि गावडे बापगाव हा संघ शतरक्षण करत असताना तीन चेंडू हाताळतोय आणि चार धावा देतोय ओमकार एक यंग टॅलेंट आहे बापगाव या संघाच्या मार्फत खेळत असताना राटामोड द विकेट पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी जसं म्हटलं जातं की तुमच्यावरती जरी प्रहार केला असला किंवा प्रतिस्पर्धी तुमचा किती स्ट्रॉंग पद्धतीने खेळत असला तरी सुद्धा स्वतःच्या ताकदीवरती लक्ष द्यायला हवं आणि तेच केलं जातंय पहिला चेंडू डॉट टाकल्याच्या नंतर मात्र आपण पाहिलं की दुसऱ्या चेंडू ती बाउंड्री आल्याच्या नंतर बॅक टू बॅक दोन चेंडू पुन्हा एकदा निर्धाव ऑन साईडला डिप्रेशन मध्ये खेळला गेलेला हा शॉट आहे मिडल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि या ठिकाणी चूक होत नाहीये फलंदाज बाद स्क्रीनवरती चेंडू भरपूर काळ हवेमध्ये होता आणि शालिक त्या ठिकाणी होता त्याच्या मार्फत मात्र आपण पाहिलं सुंदर असा झेल या ठिकाणी कन्वर्ट केला गेला आणि पहिला गडी या ठिकाणी बाद होताना दिसतोय तो म्हणजे साईनाथच्या रूपानं एकूण चार चेंडू पाच चेंडू जो खेळला पाच चेंडूमध्ये चार धावा त्याने बनवल्या आणि मैदानामधनं बाहेर जाताना कारण जर आपण बघितलं तर डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये तो धाव झेलचितच्या रूपानं बाद होताना बघायला मिळाला दैवत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र नॉन स्टँडवरती आहे अजून एक फलंदाज अक्षय त्याला अकाउंट उघडायचं अजून सुद्धा क्या बात आहे क्या बात आहे ऑन साईडला रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता रिव्हर्सचा प्रयत्न केला होता धाव फलक आपण पाहू शकतो एक न वाढलाय धाव फलकावरती धावा लागले जातात त्या आता मात्र पाच सहावा चेंडू टाकून झाले सहा धाव संख्या झाली ती पाच गडी बाद झाला तो एक या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी मोलाचं सहकार्य दिलं त्यांची नावं नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय थोडासा वेळ आपल्याकडे आहे तोपर्यंत षटक परिवर्तन केलं जाईल उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर यासाठी स्वर्गवासी किरण सवरण पाटील यांच्या स्मरणार्थ मान्य श्री जगदीश नामदेव भामरे यांच्या मार्फत मुठवळ येथून आपल्याला ट्रॉफीज दिल्या गेल्या त्याबद्दल श्री जगदीश भामरे यांचे आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफीज ज्या दिल्यात स्वर्गवासी रोशन नाना पाटील यांच्या स्मरणार्थ मान्य कुमार राकेशजी नाना पाटील मुठवळ यांच्या मार्फत सुद्धा आपल्याला सहकार्य केलंय तर सन्मान्य राकेशजी पाटील यांचे आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय तसेच संजयजी मिठाईवाला यांच्या मार्फत स्वीट दिलं गेलंय आपल्याला कायमस्वरूपी स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच साठी साबद येतो थँक्यू डीजे नक्कीच आपण बघतोय लारा या ठिकाणी होता आणि कुठलीच चूक केलेली नाही या ठिकाणी फलंदाज झालाय बाद कुठला फलंदाज बाद झालाय तो म्हणजे दैवत्य हा फलंदाज मैदानामधून बाहेर जाताना दिसतोय आता ऋतिक आणि रितेश दोन्ही फलंदाज आर न ज्यांची सुरुवात झालेली यस पंच मला वाटतंय यस दैवत आहे स्कोरने आम्हाला या ठिकाणी सुचवलं होतं की दैवत बाद झालंय मात्र दैवत आहेत त्या ठिकाणी आपण बघतोय सरपत्त बांधण्याचा खेळाडू बाद नवीन फलंदाज आहेत त्याच्या अगोदर एक फलंदाज बाद झाला होता मला वाटतं ऋतिक बाद झालाय आणि दैवत आहेत माफ करा दैवत या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये अजून सुद्धा आहेत गोलंदाजी मार्फत सुनील त्यानंतर होणारा जो सामना आहे
ते नक्कीच अनाउंसमेंट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. दरम्यान हा चेंडू शरीरापासून दूर, चेंडू अपसाइडच्या दिशेने खेळायचा होता, मोठा प्रहार करायचा होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये. आमनेपाडा संघाचा संघनायक आणि ओम इलेव्हन किरवली संघाचा संघनायक लक्षात घ्या. या ठिकाणी विनंती असेल ह्या दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचे. पुन्हा एकदा आम्ही ती सूचना तुमच्यापर्यंत पूर्णपणे पोहोचवू. पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, दैवत त्याच्या बॅट मध्ये मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू येताना दिसत नाही. दुसऱ्या डावचा प्रयत्न, बघा डोळ्याचे पापणे लावते ना लावते लगेच दुसऱ्या डावेसाठी निघाला. त्याला म्हटलं जर चपळता, क्रिकेटमध्ये याला खास करून महत्व आहे. आणि ज्यावेळेस जसं म्हटलं होतं एक काळ होता युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ दोन जे फलंदाज होते भारतीय संघामध्ये, त्या चित्त्याची दौड त्यांच्या पायामध्ये नक्कीच बघायला मिळायची. थोडा वेळ आपल्याला मिळालेला आहे, कुठले दोन संघ आपण बघतोय. तर एम डी स्पोर्ट्स आमनेपाडा आणि ओम इलेव्हन किरवळी या दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही विनंती करतोय की आपल्याला टॉस साठी यायचं आहे. दुसऱ्या राऊंडचा म्हणजे दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला बघायला मिळेल. मित्रांनो विनंती असेल जे दोन्ही संघ आहेत आमनेपाडा म्हणजे एम डी स्पोर्ट्स आमनेपाडा आणि ओम इलेव्हन किरवली या दोन्ही संघांना विनंती असेल टॉस साठी या. अपटून टाकण्याचा प्रयत्न चेंडूला, शॉर्ट ट्रॅक गोलंदाजी केली जाते. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न केला होता, पॉवरफुल नव्हता, मात्र या ठिकाणी एक धाव मिळाली. एका धावेने धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो 8 या धाव संख्येवरती. धाव संख्येचा दुष्काळ पडलाय मित्रांनो, धाव संख्या ही व्हायला हवी. इटाली संघाला मात्र इथे एक चांगला क्रिकेट खेळावा लागेल. आणि ज्यावेळेस तुम्ही अडचणीमध्ये असता आणि तिकडनं तुम्हाला इकडनं सुरुवात ही करायची आहे, कारण की जसं म्हटलं होतं की जिथे सर्व काही संपलाय असं वाटत असेल तिकडनं नवीन सुरुवात करायची असते. वेरिएशन बघा, सुरेख वेरिएशन. असं वाटलं होतं की हा फलंदाज या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवेल, मात्र तसं घडलेलं नाहीये. हा चेंडू जर तुम्ही पाहिला तर बघा थोडीशी फ्लाइट होती आणि टायमिंग बघा, टायमिंग करण्याचा प्रयत्न, फसला फलंदाज आणि बाद झालाय. नवीन आलेला फलंदाज रितेश मात्र मैदानामधनं माहिती गेलाय. फलंदाज बाद. मात्र एका संघासाठी चांगली गोष्ट आहे, दुसऱ्या संघासाठी वाईट गोष्ट आहे. क्रिकेटमध्ये जसं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये हार आणि जीत ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मात्र जसं म्हटलं जातं की झोपून स्वप्नात पाहिलेलं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमची मेहनत ही सर्वात महत्वाची असते. आणि ते मेहनत या ठिकाणी नक्कीच करताना दिसतोय, तो म्हणजे शतरक्षण करणारा संघ, तो म्हणजे बापगाव. हा संघ गावदेवी बापगाव संघ चांगल्या स्ट्रॉंग स्थितीमध्ये आहे. मात्र इताडे संघासाठी हे शेवटचे 12 चेंडू पुनरागमन करण्यासाठी, कम बॅक करण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती शालिक, शालिक आलेला आहे. शालिक उंचपुरा असा गोलंदाज आहे, यंग टॅलेंट आहे, त्याच्याकडे चांगली गोलंदाजी आहे. मात्र आपण पाहू शकतो त्याच्या मार्फत मात्र चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा आहे. 12 चेंडू अजून सुद्धा इताडे गावाच्या संघासाठी नक्कीच अजून सुद्धा बाकी आहे. आणि 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा त्यांना बनवाव्या लागतील, कारण इथे कमीत कमी 35 ते 40 धावांपर्यंत पोहोचावं लागणार आहे. आम्हाला या स्पर्धेसाठी जे चेंडू अजून सुद्धा पुरवले गेले, आदरणीय सन्मान्य उमेशजी दळवी यांनी सुद्धा हे चेंडू पुरवले आहेत. देवरुख गावचे ते ग्रामस्थ आहेत. आणि मान्य श्री उमेशजी दळवे आपण या स्पर्धेसाठी चेंडू दिले त्याबद्दल आपले सुद्धा हार्दिक आभार नक्कीच आम्ही व्यक्त करतोय. पुन्हा एकदा शालिक राईट आम राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत, खेळासाठी सज्ज होते. ते म्हणजे दैवत, दैवत याला या फलंदाजाला मात्र चार्ज द बॉल अशा पद्धतीने खेळावं लागेल. ऑन साईडला शॉडम्पुल मात्र सक्सेसफुल नाहीये, हवेच्या विरुद्ध दिशेने खेळण्याचा प्रयत्न. दैवत याला मात्र दैवताने साथ दिलेला नाही आणि फलंदाज दैवत नावाचा हा मात्र बाद होतोय. या अगोदरचा जो गोलंदाज होता सुनील, त्याने सुद्धा सुरेख वेरिएशन केलं होतं, सुरेख बदल केला होता. आणि जसं म्हटलं होतं की व्यावहारिक जीवनामध्ये तुम्हाला जर जगायचं असेल तर बदल करावा लागतो, अपडेट राहावं लागतं. आणि जसं म्हटलं गेलं या भारत देशामध्ये या अगोदर जवळजवळ 1970 अगोदरचा विचार केला, 80 आणि 70 किंवा 60 अगोदरचा जर या दरम्यानचा विचार केला
तर पद्मिनी आणि एम्बेसेडर ह्या दोन गाड्या या भारत देशामध्ये नक्कीच आपल्याला बघायला मिळायचे, मात्र त्यांनी स्वतःला काळानुसार बदललं नव्हतं मित्रांनो, त्यामुळे आपण बघतोय आजच्या तारखेमध्ये अम्बेसेडर आणि पद्मिनी या रोडवरती आपल्याला बघायला मिळत नाही. मग ते अपडेट राहावं लागतं, अपडेट स्वतःला करावं लागतं, कारण की जशी चेंडू जसा चेंडू तसा न्याय त्या चेंडूला द्यावा लागेल. आता मात्र आपण पाहू शकतो शरीरापासून दूर व्हाईटची नक्कीच मागणी केली होती, मात्र मागणीचा पुरवठा पंचांच्या मार्फत केला जात नाही. धाव संख्या आहे ती 8 धावा मित्रांनो कायम आहे, आणि नवे आलेले जे प्रेक्षक आहेत त्यांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. जान स्पोर्ट्स इताडे संघ फलंदाजी करत असताना गावदेवी बाबगाव या संघासमोर मात्र तो अडकळताना बघायला मिळतोय. इताडे हा संघ आता मात्र गॅप मध्ये चेंडू आहे, शतरक्षक नाहीये तिकडे, मात्र शतरक्षकापर्यंत पोहोचला जातोय चेंडू, अंदाज घेतला होता आणि फलंदाज बाद एकच धाव मिळेल. एका धावेने धाव फलक पुढे सरकला गेला, तो म्हणजे 9 या धाव संख्येवरती. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. दरम्यान आम्हाला कुणी कुणी काय काय सहकार्य केलं ते नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वेळ थोडासा आहे. उत्कृष्ट फलंदाज साठी बॅट आणि मालिकावीरसाठी बॅट ज्या दिल्या गेल्यात आदरणीय सन्मान्य मान्य श्री सुरेशजी पारधी साहेब जांभूळपाड्यावरनं आपल्याला ते लाभलाय, तर सुरेशजी पारधी साहेबांचे आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी कुलर आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी सुद्धा कुलर दिला गेलाय. स्वर्गवासी सुलभा ताई रमण पाटील यांच्या स्मरणार्थ मान्य श्री कल्पेश रमण पाटील मुठवळेकरना जे पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे ते म्हणजे कुलर आहेत. तर तसेच मान्य श्री कुमार सागर रमण पाटील यांच्या मार्फत सुद्धा ह्या वस्तू आल्या आहेत, त्याबद्दल दोन्ही पाटील बंधूंचे आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. हा चेंडू शहरापासून दूर जाणाऱ्या चेंडूला छेडखानी करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता. शालिक याच्याकडे व्हॅरिएशन आहे, याच्याकडे बदल आहे, याच्याकडे आपण पाहू शकतो की इथे मात्र तो चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. इताडे संघ अडचणीमध्ये सापडलाय, इताडे संघाला नक्कीच कमबॅक करावा लागेल. जसं म्हटलं होतं की तुम्ही पुनरागमन आणि कमबॅक करण्यासाठी कुठलाच वेळ हा ठरलेला नसतो मित्रांनो, जब जागो तब सवेरा तशा पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. एक धावाली लेग बॅचवर पण धावपळ पुढे सरकला जाऊन पोहोचतो 10 या धाव संख्येवरती. काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत, आदरणीय सन्मान्य प्रशांतजी बाकडे एलकुंडे इकडनं आलेले जे सन्मान्य मान्यवर आहेत आमचे, त्यांना आम्ही या ठिकाणी बोलवतोय. आदरणीय सन्मान्य श्री प्रशांतजी वाकडे यांनी आम्हाला स्वर्गवासी शंकर वाकडे यांच्या स्मरणार्थ मालिकावीर म्हणून कूलर प्रदान केलाय. आणि सन्मान्य मान्यवर मला वाटतं या ठिकाणी मंचावरती नाहीयेत, इतर आहेत. सन्मान्य मान्यवरांना प्रशांतजी यांना विनंती असेल की आपण मान्यवर कक्षमध्ये कृपया यावं आणि आसनस्थ व्हावं, तसेच आमच्या मान्यवर कक्षाची शोभा वाढवी अशी आपल्याला विनंती करतोय. अतिशय रंगतदार स्थितीमध्ये सध्या तरी आपण पाहू शकतो मॅच या ठिकाणी बघायला मिळतोय. का? कारण की इताडे संघाला मात्र धाव देण्याचा प्रयत्न नक्कीच करत नाही बाबगाव हा संघ. आता मात्र पाहू शकतो इथे सुद्धा निर्धाव चेंडूची समाप्ती. शालिक याच्या चेंडूंचं वर्णन जर आपण बघितलं तर पहिल्या चेंडूवरती त्याला गडी मिळाला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 0 धाव संख्या आली होती, त्यानंतर तिसरा चेंडू जर आपण पाहिला तर एक रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद झाला होता, एक धाव दिल्याच्या नंतर चौथ्या चेंडूवरती डॉट डिलिव्हरी, पाचव्या चेंडूवरती एक धाव आली आणि धावची चिरपण मला वाटते नाही लेख बायची रूपाने एक धाव आली होती, त्यानंतर 5-6 चेंडू हा डॉट आला होता. तर मी विनंती करतोय या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य मान्यवर मला वाटते जे इतरत्र असतील त्यांना मान्यवर कक्षामध्ये बोललो होते. त्यानंतर अजून एक सूचना आहे ती ओम 11 किरवली आणि MD स्पोर्ट्स आमणेपाडा या दोन्ही संघाच्या संघनायकांनी त्वरित यायचे, आपल्याकडे फक्त एकच षटक आहे. आणि विनंती असेल जी आमचे सन्मान्य मान्यवर आहेत त्यांच्या मार्फत जी स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजित केली गेली आहे त्या स्पर्धेचा वेळ नक्कीच खर्च करू नये अशी मी विनंती करेन. आदरणीय सन्मान्य श्री उत्तम दत्तू पाटील विद्यमान पोलीस पाटील मुठवळ यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी मोलाचं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. श्री योगेशजी पाटील तसेच श्री रणजितजी पाटील आणि मकरंद स्पोर्ट्स मुठवळ हा जो संघ आहे त्या संघाने भरपूर मेहनत केलेली आहे मित्रांनो तुम्हाला या 4 दिवसाच्या स्पर्धेमध्ये आयोजनामध्ये खेळवण्यासाठी. तर मागील 2 दिवस आपल्याला पूर्ण झालेत मला वाटतंय. या 2 दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये स्वराज्य स्पोर्ट्स नांदकर हा संघ आला होता
आणि दुसऱ्या दिवसामध्ये संजय स्पोर्ट्स सावध हा संघ आला होता. मात्र सावध संघाने एक सेमीफायनल पार पडले, त्याच्यामध्ये सावध संघाने बाजी मारली आणि फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. तर दोन षटक पूर्ण झाले, तर ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. मला वाटतं थोडंसं तिकडे फर्स्ट एड, याचाच अर्थ खेळाडूला दुखापत झाली असावी, थोडासा गॅप होता, ब्रेक होता. त्यानंतर आपण पाहिलं की मैदानाच्या आतमध्ये थोडासा अंतराळाच्या नंतर मात्र या सामन्याकडे आपण जाणार आहोत. दरम्यान एक सूचना येते आणि येस आदरणीय सन्माननीय मान्य श्री साईनाथजी पाटील कुकसे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आम्हाला सलग चार दिवसासाठी, ज्याला भारतामध्ये धर्म म्हणलं जातं, पाणी पाणी देणं हे भारतामध्ये पुण्याचं काम आहे, आणि आम्हाला त्यांनी या चार दिवसासाठी तब्बल पाणी दिले, त्याबद्दल सन्माननीय श्री साईनाथजी पाटील कुकसे यांचे आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर पिण्याचे पाणी अजून सुद्धा काही मान्यवरांनी दिले. आदरणीय सन्मान्य श्री जगन्नाथजी भांबरे मुटवळ इथून आम्हाला पाणी आलेले, तर जगन्नाथजी भांबरे यांचे सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक आभार नक्कीच व्यक्त करतोय. दरम्यान गोलंदाज गोलंदाजी मार्गपती विश्वास याच्यावरती विश्वास ठेवलाय शेवटचा षटक टाकण्यासाठी, आणि तो विश्वास त्याने सार्थ ठरवलाय. अजून एक फलंदाजाला त्याने नक्कीच स्तंभमध्ये परतवलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय खेळण्यासाठी, राज. राज असं नाव आपल्यापर्यंत पोहोचलंय, मात्र परिस्थिती बिकट आहे लक्षात घ्या. 10 धावा धावपळकावती लागल्यात आणि आपण पाहू शकतो तिसरं षटक मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये, आपलं चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि इथे इतर संघ अडचणीमध्ये सापडलाय. पुन्हा एकदा तोच शतरक्षक येतोय की काय यार, यस दुसरा झेल त्याच शतरक्षकाने या षटकामध्ये पकडलाय. बॅक टू बॅक दोन गडी बाद. रक्षक आहे, चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल, तोपर्यंत एक धाव नक्कीच पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न झाला होता, धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतो तो 11 धाव संख्येवरती. दोन्ही षटक फलंदाज जे आहेत, मनीष यांच्या मार्फत पारितोषिक जाहीर झालाय मनीष पाटील यांनी की या दोनपैकी एकही फलंदाजाने षटकार मारला तर 1000 रुपये देईन मनीष पाटील यांच्या मार्फत. गोट्या पाटील यांनी सांगितलंय की मनीष याने जर षटकार मारला तर मी 5000 देईन. क्या बात, माफ करा, यज्ञेश यांच्या मार्फत 5000 दिले जातील मनीष यांच्यासाठी, यज्ञेश यांच्यासाठी माफ करा. इथे शेवटच्या क्षणी पारितोषिकी लावतात नाही, थोडीशी आपण आम्हाला सुद्धा गोंड लावतात. हा वाईट चेंडू, धाव फलक पुढे सरकला, जाऊन पोचतोय. धावसंख्या आता कुठे डझनभर होते बघा, इथे डझनावरती धावसंख्या येऊन थांबली आहे आणि त्यासाठी चेंडू किती खर्च केले आतापर्यंत जर आपण पाहिलंय तर जवळजवळ इथे 21 चेंडू मध्ये 12 धावा. परिस्थिती बिकट आहे, पारितोषिक लागले षटकारांसाठी. मला वाटतं इथं जर आपण पाहिलं तर पारितोषिकांचा वर्षाव होतोय. खराब फलंदाजी, खराब फलंदाजी नजर अटली होती आणि इथे दुर्घटना घडता घडता राहिली आहे. एक धाव मात्र लेगबायच्या रूपाने फरक थोडासा पुढे सरकते, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 13 या धाव संख्येवरती. इताडे संघाला इथे अजून सुद्धा दोन चेंडू शिल्लक आहेत, दोन चेंडू मला वाटतंय मनीष पाटील यांच्या मार्फत पारितोषिक लागलाय. त्या दोन्ही फलंदाजांसाठी एक षटकार माराने 1000 रुपये कमवा. आणि अजून एक आपण जर बघितलं तर गोट्या पाटील यांनी यज्ञेश यांच्यासाठी पारितोषिक लावलं होतं, ते म्हणजे 5000. दोन चेंडू शिल्लक आहेत, धाव संख्या 13. शरीरापासून दूर चेंडू नो पंचांनी घोषित केलाय, एक्स्ट्राच्या रूपाने पिचच्या बाहेर चेंडू लँड झालाय. नक्कीच आपण जर बघितलं तर नो आणि त्यामुळं मिळणारी ही संधी असेल आणि नो पडल्याच्या नंतर फ्रीट मिळतो, मुक्त संचार फटका या ठिकाणी मारण्याची संधी आहे. दोन चेंडू अजून सुद्धा शिल्लक, मनीष पाटील यांच्या मार्फत प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये. मला वाटतंय हे नक्कीच लागले दोन्ही फलंदाजांसाठी, सुवर्ण संधी असेल या चेंडूवरती विश्वास याच्या.
ऑन साइड खेलना प्रयत्न किया गैप मे चेंडू टाकला है मात्र शत्रक्षक कावकोण शत्रक शत्रक्षक चेंडूला फील्ड करतो है फेकते तो पर्यंत दोन धावा नक्कीच पूर्ण के जस्त मोटा फरक पड़ित नहीं है धावपळक थोड़ा सा पुढे सरकला जो है जाऊन पोचे तो 16 या धाव संख्य वरती जो होणारा मैच अपने बघायला मिळणार है तो ओम इलेवन किरवली विरुद्ध एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी टॉस बॉक्स मे थोड़ा वेळात नक्कीच आपल्याला बघायला मिळतील आपल्या टीव्ही स्क्रीन वरती। ऑन साइड पुनः एकदा शेवटचा चेंडू अडकलत्या पद्धतीने ऑर्थोडॉक्स पद्धतीने खेळला आहे डीप मिडबॅक क्षेत्रात शत्ररक्षक येतो चेंडूला फील्ड करतो आहे आणि फेकतो आहे अतिशय वेगवान थ्रो यष्टी रक्षकाने मात्र इथे चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला होता वेगाने चेंडूने यष्टी रक्षकाला भेट केला धावफलक दोन पुढे सरकला गेला जाऊन पोहोचतोय तो 24 चेंडूंच्या खेळीमध्ये 18 धावा धावफलकाती लागल्या जातात आणि 19 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं आहे अजून सुद्धा काही मान्यवर मला वाटतं या ठिकाणी उपस्थित होताना दिसतील दरम्यान आदरणीय सन्माननीय सागरजी पाटील आणि अजय गोडे सरांचं या ठिकाणी आगमन झालंय सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो वेलकम मला वाटतं या स्पर्धेचे आयोजकांपैकीच ते सुद्धा भाग आहेत तसेच सन्मान्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत तर मी विनंती करेन समीर ठाकरे यांना टॉस आणि त्यानंतर सत्काराकडे आपण वळणार आहोत थोडासा अवधी आहे वेळ आहे जाऊया समीर या ठिकाणी सज्ज होतोय। थैंक यू सो मच। तर माननीय श्री रघुनाथ सीताराम पाटील माजी सरपंच कुकसे शिवसेना विभाग प्रमुख कुकसे त्याचबरोबरीने माननीय श्री एकनाथ देव पाटील माजी सभापति व पंचायत समिति सदस्य कुकसे आणि साईनाथ पाटील उद्योगपति कुकसे या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करेन अपन टॉस कक्षा मध्ये यायचे त्या ठिकाणी नाणेफेकी केली जाणार आहे दोन्ही संघाचे संघनायक विनंती असेल अपन टॉस करण्यासाठी देखील या ओम इलेवन किरवली यांच्या विरोधात एमडी स्पोर्ट आमनेपाडा वॉर्ड मैच एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी टॉस केला जातो आमच्या मान्यवरांच्या शुभस्य हा टॉस इथे केला जाणार आहे। चार षटकांची ही मॅच एका बाजूला स्वर्गीय मकरंद स्मृती तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय रोशन स्मृती मकरंद किंवा रोशन दोन्हीपैकी एक कॉल करायचा आहे। स्वर्गीय रोशन स्मृती असं कॉल होता आणि टॉस या ठिकाणी जिंकलाय टीम एमडी स्पोर्ट आमनेपाडा मी मान्यवरांना निश्चितच विनंती केल्याने आपण पुन्हा एकदा मंचावरती विराजमान व्हायचं आहे। तर या ठिकाणी टॉस जिंकलाय चार ओव्हरची मॅच काय निर्णय घेशील क्षेत्ररक्षण क्या उद्दिष्ट पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ राहिला या मॅच मध्ये देखील तीच अपेक्षा असेल हो नक्कीच आणि समोरचा संघ सुगदार बलाढ्य आहे तर त्याला कमीत कमी धावांचं रोखण्याचा प्रयत्न करू आणि या मैदानावरती मागे जी स्पर्धा तुम्ही जिंकली त्यामध्ये कोणता असा खेळाडू होता की त्याने तुम्हाला जास्तीत जास्त परसेंटेज ही स्पर्धा जिंकण्यामध्ये त्याचा महत्त्वाचा रोल होता रोशन आहे आणि काय ते थँक्यू सो मच तुला विजयासाठी शुभेच्छा असतील तर नाणेफेकी गमावली पहिल्यांदा बॅटिंग करायची जर टॉस जिंकला असता तू काय केलं असतं बॅटिंगच घेतलीस मग आता तुला जे हवं होतं ते मिळालंय मग किती टार्गेट असेल तुझ्या मनामध्ये 50+ कोणाकडनं अपेक्षा असतील तुला या महत्त्वाच्या सामन्यात मी आहे जितू आहे राकेश आहे आणि मग काय म्हणशील या आयोजनाविषयी आयोजन तर खूप छान आहे थँक्यू सो मच तुला देखील विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर टॉस या ठिकाणी जिंकलाय एमडी स्पोर्ट आमनेपाडाच्या कॅप्टननं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा इथे निर्णय स्वीकारलाय तर लगेच आपण सन्मान इथे करणार आहोत या ठिकाणी उपस्थित मान्यवरांमध्ये माननीय श्री रघुनाथ सीताराम पाटील माजी सरपंच कुकसे व शिवसेना विभाग प्रमुख आहेत मी आपल्याला विनंती करेन आपण सन्मानाचा स्वीकार करा मी या ठिकाणी विनंती करतोय तुला थोडंसं थांबवतोय आदरणीय सन्माननीय बालारामजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत आपल्या मान्यवर कक्षामध्ये माजी सरपंच माजी उपसरपंच मुठवळ येथून या ठिकाणी उपस्थित झालेत पाटील साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे जाऊया आपण समीरच्याकडे थँक्यू सो मच तर या ठिकाणी स्वागत सन्मान रणजित पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांच्या शुभहस्ते हा सन्मान इथे केला जातोय हे पाहत आहेत आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर माननीय श्री रघुनाथ सीताराम पाटील शिवसेना विभाग प्रमुख कुकसे माजी उपसरपंच कुकसेचे आणि त्यांचा सन्मान तिथे केला जातोय त्यानंतर एकनाथ देव पाटील माजी सभापती आणि पंचायत समिती सदस्य कुकसे आपण देखील सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आपला देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान आणि सत्कार ह्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे रणजित पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांच्या शुभहस्ते हा सन्मान इथे केला जातोय हे पाहतायत आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर प्रत्येक मान्यवराचा सन्मान सत्कार या स्पर्धेमध्ये केला गेला आज स्पर्धेचा तिसरा दिवस त्यानंतर साईनाथजी पाटील उद्योगपती कुकसे यांचा देखील आपण सन्मान इथे करणार आहोत साईनाथ पाटील उद्योजक उद्योगपती कुकसे
आपण देखील सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। निश्चितच प्रत्येक पाहुण्याचा पाहुणचार योग्य तो मान योग्य तो सन्मान या ठिकाणी दिला जातो हे पाहतायत आपण। उद्योगपती साईनाथ पाटील कुकसेगावचे त्यांचा देखील सन्मान रणजित पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय। धन्यवाद। तर निश्चित ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पिण्याचं पाणी देखील लाभले या स्पर्धेमध्ये। तर जाऊया पुन्हा एकदा आपण समालोचन वेट फक्त एक मिनिट सागरमाळी आणखीन एक सत्कार बाकी आहे आपण जो करणार आहोत। निश्चितच प्रशांत जी वाकडे जे आमचे स्पॉन्सर आहेत ज्यांच्याकडून आम्हाला मालिका वीरासाठी कूलर आले आणि त्यांचा देखील आपण सन्मान इथे करणार आहोत। एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या प्रशांत जी वाकडे यांच्यासाठी, कारण मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी टॉवर फॅन अर्थातच कूलर लाभलाय आणि त्यांचा देखील हा मोठा सत्कार भव्य दिव्य असा सत्कार केला जातोय रणजितजी पाटील यांच्या शुभ हस्ते जे या स्पर्धेचे आयोजक आहेत। हे पाहतायत आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर या स्पर्धेची आठवण म्हणून हा सन्मान चिन्ह दिला जातोय। थँक्यू सो मच प्रशांतजी वाकडे, आपलं मी पुन्हा एकदा आभार मानेन। तर जाऊया पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये। धन्यवाद समीर। या ठिकाणी थोडासा लो स्कोरिंग गेम आहे, लो स्कोरिंग गेम कडे जाण्याच्या अगोदर नक्कीच म्हणेन या इताडी संघासाठी की एक सपना जादू से हकीकत नाही बन सकता, इसमें पसीना दर्द संकल्प और कडी मेहनत हे लगती है असं म्हणावं लागेल। नक्कीच तुम्हाला मेहनत ही करावी लागणार आहे या सामन्यासाठी। ओ या ठिकाणी आपण बघतोय फुल टॉस डिलिव्हरीचा पुरेपूर समाचार, डीप स्क्वेअर लेग क्रीज मध्ये चौकार। संघ जर बघितला आई गावदेव बापगाव संघ, मग बाप फलंदाजी करताना दिसतोय, क्या बात आहे, सुरेख फलंदाजी करतोय आणि जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नरेश ओमकार दळवी जो फलंदाज नॉस्टॅकेटरी उभा आहे सागर पाटील यांच्या मार्फत, मात्र तीन षटकार जर मारले तर 1000 रुपये या ठिकाणी दिले जातील। हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली शतरक्षक नाहीये, खाली क्षेत्र आहे, इथे दोन धावांची गुंजाइश आहे, दोन धावांची संधी आहे, ती संधी या ठिकाणी संधीचं सोनं केलंय, दोन धावा ह्या नक्कीच मिळतात। या दोन धावीने धाव फलक मात्र पुढे सरकतोय, धाव संख्या झाली ती 8। बापगाव संघाला जे जमलं ते मात्र मी म्हणेन इताडे संघाने करून दाखवलं नव्हतं, मात्र जसं म्हटलं जातं की तुमच्याकडे ज्या वेळेस काही नाही असं वाटत असेल त्यावेळेसच ठरवायचं की इथनं मला काही ना काही करण्याची संधी आहे। आय थिंक दौलत हा गोलंदाज मला वाटतं गोलंदाजी मार्कवरती येण्याची शक्यता, येस दौलत याच्याकडे मात्र दैवत हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येण्याची शक्यता आणि तोच आलाय, त्याने स्वतःचा रनअप मापलाय, आपल्या संघाला या ठिकाणी मॅच मध्ये ठेवण्याचा आटोकाच प्रयत्न तो करताना बघायला मिळेल। बघा अजून सुद्धा 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे, मात्र जसं म्हटलं जातं की शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत क्रिकेट संपत नाहीये मित्रांनो। ज्यावेळेस आपण पाहू शकतो की इथे धाव संख्या थोडीशी सोपी आहे त्यावेळेस मेंटॅलिटी सुद्धा फलंदाजांची तीच असते की कमी धावसंख्या सहजतेने आम्ही सामना घेऊन जाऊ, मात्र मोठी धावसंख्या ज्यावेळेस असते त्यावेळेस सुद्धा फलंदाजांची मानसिकता तीच असते, मात्र गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे। हा चंडू गॅप मध्ये टाकलाय, शतरक्षक आहे, प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी, चांगलं शतरक्षण बनवलं जात आहे, टिपिकल लेदर प्लेअरच्या पद्धतीनं शतरक्षण केलं, अलंदा कार्पेट आलेला हा चंडू आपल्यापर्यंत थांबवला आणि धाव फलकला पुढे नेऊन ठेवलाय, ते म्हणजे 1-9 या धाव संख्येवरती। अजून सुद्धा 17 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे, इथे डॉट डिलिव्हरी आणि विकेट हे दोन पर्याय जे आहेत ते दोन पर्याय नक्कीच असायला हवेत। ऑफसाईडच्या दिशेने चेंडू खाली शतरक्षक, मात्र झेल घेण्याची संधी नव्हती असं म्हटलं तरी सुद्धा बावगा ठरणार नाहीये, चौकार गेलाय, या चौकारची धाव फलक पुढे सरकलाय, जाऊन पोहोचतोय तो 13 या धाव संख्येवरती। होती की नाही हे गोलंदाजाने नक्कीच ठरवलं होतं, मात्र शतरक्षकाने ते ठरवायला हवं होतं। ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, धाव फलक मात्र 1 न पुढे सरकेल की 2 न,
नाही एकाच धाब्याने पुढे सरकताना बघायला मिळतोय. धावफलक पुढे सरकला जाऊन पोहोचतोय तो 14 या धावसंख्येवरती. ज्यावेळेस लो स्कोरिंग गेम असतो त्यावेळेस तुम्हाला हाफ चान्स फुल चान्स बनवावे लागतात आणि हा झेल असू शकला असता, मात्र इथे शतरक्षकाने प्रयत्न हा करायला हवा होता. गोलंदाज जसं म्हटलं होतं की हा सांघिक खेळ आहे, गोलंदाज त्याला आधार असतो तो शतरक्षकांचा. पुन्हा एकदा कॅप मध्ये चेंडू टाकला जातोय, गोलंदाजी अतिशय सुरेख आहे, मग शतरक्षण जे आहे ते शतरक्षण जे लावलंय ते भरपूर डीप शतरक्षण ठेवण्यात आला होता, त्यामुळे या दोन धाव पूर्ण झाल्यात. या दोन धावांना धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 16 या धाव संख्येवरती. नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मित्रांनो सामना सुरू चालू आहे, सुरू आहे तो म्हणजे जानू स्पोर्ट्स इताडे संघाने प्रथमतः फलंदाजी केलेली आहे. दरम्यान हा चेंडू निर्धाव चेंडूची समाप्ती. धाव संख्या 16 धावा. आमचे येस समीर. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालंय. संतोष काकडे विद्यमान ग्रामपंचायत आमणे आमणेपाडाचे प्रथम नागरिक आहेत. सरपंच साहेब मी आपलं मनपूर्वक स्नेह हार्दिक असं स्वागत करेन या स्पर्धेमध्ये आणि त्यांच्या समवेतच आपण पाहतोय अन्य मान्यवर देखील आले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. वेलकम वेलकम सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. हे पाहतायत या ठिकाणी निश्चितच मान्यवरांचं शुभ आगमन. आमणे आमणेपाडा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच साहेब प्रथम नागरिक संतोषजी काकडे सर यांचं शुभ आगमन आणि निश्चितच आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. वेलकम सुस्वागतम. स्वर्गीय मकरांत स्मृती चषक मुठवळ 2022 मध्ये आपलं मी पुन्हा एकदा स्वागत करेन. सर आपलं सहर्ष सहर्ष स्वागत या आयोजनामध्ये मकर स्मृती 2022 च्या या दिमागदार आयोजनामध्ये आपलं दिमागदार स्वागत आहे. आता मात्र आपण पाहू शकतो या ठिकाणी वाईट या पद्धतीनं धावसंख्या पुढे सरकते, संघ जिंकतोय तो आई गाव देवी बाबगाव संघ. आणि त्यानंतर आपण जाऊया या नवीन सामन्याकडे, मात्र त्या अगोदर मॅन ऑफ द मॅचच्या बाजूने म्हणणार कुठला खेळाडू मॅन ऑफ द मॅच आहे ज्याने अतिशय सुरेख गोलंदाजी केली, फक्त 3 धावा दिल्या आणि त्या 3 धावांच्या मोबदल्यामध्ये महत्वाचे 3 फलंदाजांना त्याने तंबूचा रस्ता दाखवला तो म्हणजे सुनील हा ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, सामनावीराचा मानकरी ठरला आहे. आणि सामनावीराचा पारितोषिक घेण्यासाठी आम्ही सुनील यांना त्वरित मैदानामधनं बाहेर बोलवतोय आमच्या मान्यवर कक्षमध्ये. सुनील आपण या आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक स्वीकारा. जाऊया पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच वितरित करण्यासाठी. या ठिकाणी आमचे ज्या पहिल्या दिवसापासून अतिशय चांगला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय समीर ढाकळे यांच्याकडे जाऊया. आणि कुठले मान्यवर या ठिकाणी मान्यवर कक्षमध्ये असलेले जे मान्यवर कुठले मान्यवर आम्हाला कुठला मेडल बॉक्स की स्वीट देताना दिसतील हे नक्की जाऊया समीर. थँक्यू सो मच. तर सुनील आपण थोडं फास्ट या, सुनीलला आपण सामनावीर देणार आहोत. एक युवा गोलंदाज आहे परंतु या युवा खेळाडूनं मी म्हणेल मागील कित्येक स्पर्धांमध्ये आपल्या निश्चितच संघामध्ये असल्याची आणि आपली उपस्थिती किती महत्वाची आहे ते त्यांना दाखवून दिलंय. तर सर्वप्रथम आपण